अलायन्स जो असतो तो मीडियाच्या माध्यमातून लग्न जे होत ते मीडियाच्या माध्यमातून हे अलायन्स होत असेल तर मला माहिती आहे. आणि आंबेडकर साहेब हे मोठे नेते आहेत, त्यांच्या मी त्यांच्याबद्दलच काही वक्तव्य करायचं काही कारण असं उद्या भांडण नको ना. एकदा निवडणुकीत तुम्हाला भांडण झालं मग काय करणार त्याला. तुम्हाला मी आज एकदम स्पष्ट आणि तुम्ही एकदम स्पष्ट आणि चांगलं स्पष्ट सांगता. दुसऱ्यांदा मला तरी एवढं आलो की तुम्ही हा प्रश्न मला खूप दिसत विचार नाही असं काय करतो माझा तुमचा तर अपरिचित नाही आहे. मी तुम्हाला नावासही बोलतो सगळ्यांना. आता माझा मुद्दा असा एकदम स्पष्ट आहे, अलायन्स जो असतो तो मीडियाच्या माध्यमातून लग्न जे होत ते मीडियाच्या माध्यमातून जसं आपण पाहतोय ऑनलाईन ऑनलाईन पत्रिका आली आली की मग त्याला आपण बसतो बसतो आणि मग ते लग्न जोडतं. नाही पहिला हे झालं की असं नाही जोडत. हे तर हे दोन राजकीय पक्षाच एका विचाराने यायच्या उद्देशाच हे अलायन्स असत. मीडियाच्या माध्यमातून हे अलायन्स होत असेल तर मला माहिती नाही. आणि आंबेडकर साहेब हे मोठे नेते आहेत, त्यांच्या मी त्यांच्याबद्दलच काही वक्तव्य करायचं काही कारणच नाही. पण एक गोष्ट तेवढं डोक्यात ठेवलं पाहिजे. मी मागच्या काळात तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रश्न तुला त्यावेळेस आम्हाला प्रस्तावच कुठला नाही. मला एक काय दाखवलं होतं त्यांनी कधी पाहुली माझ्याकडे का त्यांनी सांगितलं की मला इंडिया हॅन्स मध्ये काय असं पत्र मंजूर अर्जुन करणे साहेबांना पाठवलं. इंडिया हॅन्स मध्ये घ्या तुम्ही पण होता पत्र पाठवा मी पण प्रस्ताव पाठवला होता असं म्हणत होता. अखेरी काय तुमचे कुठल्या उद्देशाने आमच्याशी जुळायला पाहता काय तुमचे डिमांड काय काय व्यवस्था आहे बसून चर्चा तर करता येत ना. त्यांनी जो पत्र तुम्ही पाठवलं असं म्हणतात तुम्ही तर वाचून तुम्ही पण घ्या वाचून मला पण ती कॉपी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मी जे सांगतोय तिथं काही चुकीचं नाही सर. अरे मला ऐकत तुम्ही आम्हाला प्रस्ताव तर द्या. तुमचं काय नेमकं आहे ते प्रस्ताव आहे मला इंडियन हॅन्स मध्ये ज्या पक्ष इंडियन हॅन्स मध्ये जे पक्ष आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करून उद्या भांडण नको ना. एकदा निवडणुकीत तुम्हाला भांडण झालं मग काय करणार त्याला. एकदम स्पष्ट आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमची तुमच्या माध्यमात ते तुमच्या माध्यमातून करतो तर मी तुमच्या माध्यमात एकदा बसून काय प्रस्ताव आहे कुठलाही प्रस्ताव नाही असं मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं आता पण सांगतो. जो प्रस्ताव केला तुम्ही म्हणताय तो प्रस्ताव तसा नाही प्रस्ताव सर मला घेऊन टाका कोणी पण होते. तुम्ही याच्यात अनेक लोक पाठवतील आम्हाला इंडिया हॅन्स असे खूप लोकांचे पत्र आहे. लग्न होणार आहे का पण शक्यता जुळण्याची इंडिया याच्यावर इंडिया आघाडी इंडिया अलायन्स आमचं जे आहे त्याच्यावर एक सगळी नेण्यावर म्हणून प्रस्ताव हा शक्य आहे म्हणून तुम्हाला सांगतो.